काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आज इथे आलेले कार्यक्रमात अनेक कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमात त्यांना मध्येच एक मेसेज आला की आमचे बंधू हेरम कुलकर्णींवर हल्ला झालेला आहे. खरंच वाटलं नाही म्हणून मी आपला फोन केला. म्हटलं असं कसं होईल, हेरम कुलकर्णींचा काय संबंध, हल्ला बिल्ला काय, ते शिक्षणात काम करतात, विधवा महिलांना आदर देतात, त्यांच्यावर कोण कसा हल्ला करेल. म्हणून मी त्यांना फोन केला, सगळी माहिती कळली आणि धक्का बसला की या राज्यात चाललंय तरी काय, जर हेरम कुलकर्णींसारख्या माणसांवर हल्ला होत असेल तर माझी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की याचा अर्थ तुमचं गृह मंत्रालय पूर्ण फेल आहे आणि या राज्याच्या गृह मंत्रालयांनी उत्तर दिलं पाहिजे, याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही माझी महाराष्ट्राच्या सरकारकडे या ट्रिपल इंजिन ओके सरकारकडे मागणी आहे. चाललंय तरी काय, हेरम कुलकर्णींचा का सुसंस्कृत माणूस, पुस्तक, कविता, एक साहित्य आणि काय चुकीच्या माणसाची की त्यांनी गुटख्याची दुकान. आपली नियम काय म्हणतो या देशाचा की कुठल्याही शाळेच्या जवळ गुटख्याचं दुकान असता कामा नये. त्या माणसांनी, त्या शिक्षकाने फक्त गुटख्याची दुकानं हलवली म्हणून त्याच्यावर हल्ला झाला, डोकं फोडलं. हा कुठली कायदा सुव्यवस्था लावली आहे या सरकारने? खोके खोके खोके, त्याच्या पुढे काय ऐका नाही या जगामध्ये. नांदेडमध्ये घटना झाली, जालन्यामध्येच घटना झाली, आता इथे औरंगाबाद अहमदनगरला हेरम कुलकर्णींवर हल्ला चाललाय. चाललंय का या राज्यामध्ये? मी या सरकारचा, या ट्रिपल इंजिन सरकारचा, या खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि मी स्वतः तुम्हाला सांगते की हेरम कुलकर्णींच्या केसला जोपर्यंत लॉजिकल एंड पर्यंत आपण नेत नाही, ज्या कोणी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना जी काही शिक्षा असेल ती मिळत नाही, तोपर्यंत मी या पूर्णपणे या केसची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. त्याचं कारण असं की हेरम कुलकर्णी आणि मी ज्या संस्थेमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतो, यशवंतराव चव्हाण सेंटर, 2005 सालापासून आम्ही दोघं एकत्र काम करतो, शिक्षणात उत्तम काम, एक सुसंस्कृत माणूस, आणि जर ह्यांचं हे होत असेल तर बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? सगळे भीतीने घरच बसतील. ही दडपशाही आहे, लोकशाही राहिलीच नाही आहे या राज्यात आणि या देशामध्ये. माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे 3-4 मागण्या आहेत. पहिली तर सीसीटीव्ही चेक करा, ज्यांनी हल्ला केलाय त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर जे काय कलम लावायचे असतील ते लावा, पण त्यांना चांगली एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की असा जर सुसंस्कृत माणसांवर हल्ले झाले तर आम्ही हे बर्दाश्त करणार नाही, हा मेसेज गेला पाहिजे. दुसरी की त्यांची सुरक्षिततामध्ये वाढ झाली पाहिजे. आज हल्ला झालाय, त्यांच्या बायकोच्या डोळ्यातले अश्रू बघा, या सरकारला वेळ आहे का ते करायला? या खोके सरकारला फक्त सरकार फोडा, आमदार फोडा एवढंच काम करतात. कधीतरी त्या माऊलीचे अश्रू येऊन बघा, त्या नांदेडमध्ये ज्या आई ज्यांची पोरं गेली आहेत ना, त्यांचं दुःख हे असंवेदनशील सरकारला काय कळणार आहे? त्यांना सिक्युरिटी, हेरम कुलकर्णींच्या कुटुंबाला सिक्युरिटी अर्जंटली मिळाली पाहिजे. आणखीन एक गोष्ट, याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे की ते जेव्हा मदतीला गेले पोलीस स्टेशनला त्यांना लगेच न्याय मिळालेला नाही. गृह मंत्रालय करतंय का ही सगळ्याचा खापर आणि कुठल्याही अधिकाऱ्याला करणार नाही. नांदेडला पण त्यांनी खापर त्या डीनवर फोडलं, ऐसा नाही चलेगा. या सगळ्या जी जालनाची घटना झाली तिथे पण त्या SP ला ट्रान्सफर केलं, हे नाही चलेगा. जो मंत्री असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यावर ऍक्शन झाली पाहिजे. आरोग्य खात्याचं जे काय असेल तर त्या शिक्षण आरोग्य खात्यावर झालं पाहिजे. जालन्याची घटना, हेरमभाऊंची घटना, ही गृह मंत्रालयाची ऍक्शन नुसता त्या पोलिसांवर काढून चालणार नाही, त्या मंत्र्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. ताई, नगर शहराबरोबरच नगर जिल्ह्यामध्ये ना 2 नंबर धंद्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण आपल्या सारख्या नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी जर कधी ऍक्शन घेतली तर 8-10 दिवसासाठी ते धंदे बंद होतात आणि यांच्यासारखे समक्षक जर या गोष्टीसाठी काम करत असेल तर यांच्यावर असे हल्ले होतात. यासाठी जबाबदार पूर्ण पोलीस प्रशासन आहे. यासाठी तुम्ही नगर जिल्ह्याच्या SP ला गृहमंत्रालयाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. मंत्रीपद भूषवताना, प्रायव्हेट प्लेन मधून फिरताना, लाल दिव्याच्या गाड्या घेऊन बुंग 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 करत फिरताना गावभर मतं मागताना, मग मतं आणि सत्ता कशाला पाहिजे यांना?
तर अशा लोकांचे जे सामाजिक काम करतायत त्यांच्यावर या राज्यात हल्ले होत असतील तर त्या गृह मंत्रालयाचं अकाउंटेबिलिटी त्यांचीच आहे. नुसतं SP वर किंवा पोलिसांवर तुम्हाला त्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीये. द बक स्टॉप्स ॲट द टॉप. एकनिमित्ताने गोष्ट अशी पुढे आली की शाळा भोवतीच्या ज्या नशाचे पदार्थांच्या टपऱ्या आहेत त्यातून ही घटना घडल्या त्या जवळजवळ हे झाले म्हणजे आहेच तसं संशोधन उत्तरांनी सर याबद्दल आपण काही हे करणार आहोत. मी तर गुटख्याच्या विरोधात किती वर्ष आहे तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीने आपलं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असतं तेव्हा मला वाटतं दादाच उपमुख्यमंत्री होते तेव्हा अजितदादांनीच निर्णय घेतला होता गुटखा बंदीचा. मला आठवते आम्ही सगळे जाऊन दादाला भेटलो होतो दादानी एका फटक्यात तो निर्णय घेतला होता. पण आता तुम्ही बघताय त्या गोष्टीला किती 7-8 वर्ष झाली असतील कुठे गुटखा बंदी झाली या राज्यामध्ये. मग प्रशासन काय करते. आम्ही मला आठवतं राष्ट्रवादी युवती काँग्रेसने तर मला वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गुटख्याची होळी पण केली होती. सगळे राष्ट्रवादी युवती काँग्रेसने राज्यात केली होती आणि काय करत होता हा सामाजिक कार्यकर्ता. तो फक्त म्हणत होता गुटखा बंद करा आपल्या मुलांसाठी हा बाबा लढतोय तुमच्या माझ्या लेकरांच्या साठी त्यांच्या चांगले संस्कार व घाणेड्या सवयी लागू नको त्याच्यासाठी हा बाबा लढतोय राज्यभर आणि त्याच्यावरच हल्ला. म्हणजे नगरमध्ये चोर मोकाटे गुटखेवाले मोकारे दारूपदीवाले हे सगळ्यांना तू बाबा काय करतो गुटखा विकतो तू दारू करतो तू काय काय सगळं चुकीची कामं करतो तुझ्या घरी येऊन तुला सगळे बक्षीस मिळणार. पण जो सामाजिक कार्यकर्ता तुमच्या आणि माझ्या मुलांच्या हितासाठी प्रयत्न करतोय त्याच्या डोक्यावर आज फोडलेले आहे लोक. हे सगळं पाप या खोके सरकार आणि या ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ना मत घेताना वाटत नाही. काय विश्वासाच्या नात्यांनी नगरच्या लोकांनी यांना मत दिली पुढे काय झालं त्याचं. आणि मला जोपर्यंत हेराम कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही मी स्वतः या केसचा पाठपुरावा वैयक्तिकपणे मी स्वतः सुप्रिया सुळे करणार आहे. माणुसकीच्या नात्याने राजकारण म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नाही आमचे बंधू आहेत एकत्र काम केलंय आम्ही इतके वर्ष. कोयतेगॅन आमच्याच मतदारसंघात आहे हो आणि नव्हती आमचं सरकार होतं तेव्हा कोयतेगॅन हे जे नवीन गृहमंत्री आलेत ना आणि नागपूरचं पण तसंच आहे. जेव्हा जेव्हा हे गृहमंत्री होतात तेव्हा तुम्ही बघा हे मी नाही म्हणत आहे TV म्हणतोय पत्रकार म्हणतात नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मी म्हणत नाहीये पत्रकार म्हणतात डेटा सांगतो. नागपूरमध्ये ही घटना होत आहेत आणि गृहमंत्री नागपूरचेच आहे त्यांच्या गाडीमध्ये कोण कोण बबलू बिबलू कोण तरी फिरत होते असं तुमच्या चॅनलवर पाहिलं. गँगला कोणाचा अभय आहे का असं वाटतं. शक्यतो नाकारता येत नाही एवढी हिंमत कशी होते. हिंमत होते म्हणजे कोणाचा तरी आशीर्वाद असणार ना. अदृश्य शक्ती ही अदृश्य शक्ती आहे ना जी राज्यामध्ये हे महाराष्ट्राचं खच्चीकरण करणं आहे. कारण का हा माणूस सत्य बोलतो पण तुझं डोकं फोडतो. गृहमंत्री हिंमत होते कशी कोणाची. गृहमंत्री काहीच बोलत नाही याबाबत कधीच त्यांचा स्टेटमेंट नाही की राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली. गृहमंत्र्यांचा पण मला कधी कधी वाईट वाटतं. ते मुख्यमंत्री होते 10 पैकी 10 मार्क त्यांचं डिमोशन झालं 10 पैकी 5 मार्क केलं त्याच्यात पण आणि डिमोशन केलं की त्या उपमुख्यमंत्र्याचं पण अर्ध केलं मग 2.5 मार्कावर आणलं. 3.5 मार्क पास असतात सर बिचारा का हो 3.5 मार्क 10 पैकी 5 आहे बिचाऱ्यांना 2.5 वर आलं काय बोलणार बिचारा माणूस. माझ्या म्हणजे आता ते गृहमंत्री आहे ना आमच्या भावाला एवढा हल्ला झाला नाही तर मला त्या गृहमंत्र्याबद्दल पण वाईट वाटतं. कारण का 2.5 मार्कावर आणलाय 10 द्यायला पाहिजे. ज्यांनी 105 आमदार निवडून आले त्याला हाफ उपमुख्यमंत्री करून ठेवलाय काय लावले. सगळं ही अदृश्य शक्ती आहे ना त्यांनी महाराष्ट्राचं खच्चीकरण करायचा निर्णय घेतलेला सगळी बदनाम. आणि आता बाबासारखे 10 लोक म्हणतील की मी आता गुटखा थांबू कशाला जाऊ दे माझा बायको आहे पोर आहे कोणी हिंमतच करणार नाही. मग हे म्हणतील ती मनमारी मग कोयता गँग खून बलात्कार छेडछाड गुटखा दारू सगळं चालत आहे. आणि या सरकारमध्ये दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहेत हे मी म्हणत नाही तुमच्याच चॅनलवर पाहिले आणि वर्तमानपत्रात वाचले. काय चाललंय हा महाराष्ट्र आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हा शाहू फुलेंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. काय चाललंय का या राज्यामध्ये. या राज्याचा वाटोळा करायचं खरं तर या सगळ्या खोके सरकारनी ठरवलंय आणि त्याला सपोर्ट कुणाचा आहे तर त्या दिल्लीच्या अदृश्य शक्तीचा. मराठा आंदोलन हल्ले लाठीचार्ज असेल किंवा घटना सगळ्या घटनांमध्ये अधिकाऱ्यांवर करतात. अधिकाऱ्यांचा काय संबंध म्हणजे सत्ता भोगायची तुम्ही
आणि जेव्हा चूक होता तेव्हा अधिकाऱ्यांना शिकवायचा हा कुठला न्याय? गृहमंत्री, मी माझं म्हणणंच आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री या दोघांचाही राजीनामा तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. काय चाललंय नांदेड मध्ये जी घटना झाली, संभाजीनगर, ठाणे, नागपूर आणि आता हे इथे झालेलं क्राईम आणि जालन्याची घटना, म्हणजे कुठे शांतता आहे? न्याय कुणाला मिळतो या राज्यामध्ये? ताई यांची तक्रार घेण्यासाठी सुद्धा पोलिसांनी गृहमंत्र्यांना तुम्ही नापास केले. मी नाही नापास केलं, अदृश्य शक्तीने केलंय. मी नाही, तेच आता अदृश्य शक्तीने अडीच मार्क केले. तेच आता असं आश्वासन देत आहेत की अजित दादांना 5 वर्ष मुख्यमंत्री करायचं. नाही नाही, मी त्याचं स्वागत करते. मी देवेंद्रजींचे मनपूर्वक आभार मानते आणि माझी एकच अट असेल देवेंद्रजींना की पहिला हार माझ्या भावाला माला घालू द्या मुख्यमंत्री झाल्यावर. आणि किती मोठ्या मनाचे आहेत बघा देवेंद्रजी, म्हणजे खरंच त्यागी मोठा भाऊ कसा असावा तर तो देवेंद्रजींसारखा असावा. 105 आमदार असताना त्यांची तयारी आहे सगळ्या बाकीच्यांना मुख्यमंत्री पद द्यायची. पण माझी एवढीच दादाला विनंती राहील की बाबा तू जेव्हा मुख्यमंत्री होशील ना यांना गृहमंत्री करू, म्हणजे आमचे हे दुसरे भाऊ सुरक्षित राहतील. कुणाला पण गृहमंत्र्याला दे बाबा, पण आहेत त्यांना घेऊन. कारण का खरंच हा खूप सिरियस विषय आहे, राजकारण नाहीये. तीन महिन्यापासून मी त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आलो आणि आल्यानंतर त्या ठिकाणचे सगळे जे अतिक्रमण होते त्या अतिक्रमण आम्ही काढायचा प्रयत्न केला. त्यासाठी अतिक्रमण विरोधी पक्षाला पत्र दिली. 44 वर्षापासून गुटख्याच्या टप्प्यावर होते आणि शासनाचा जी आर असा आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा की 100 मीटरमध्ये तुम्हाला कुठली गुटख्या विक्रीची टपरी ठेवता येत नाही. तर मी अंमलबजावणीचा आग्रह धरला. मग ते माझ्याशी भांडायला आले की 44 वर्ष आमची टपरी आहे, तुम्ही कसं काय थांबवत? म्हटलं नाही चालणार की मी आज आलो ना, आजपासून मी अंमलबजावणी केली. मग अनेक लोक गाड्या लावत होते त्या ठिकाणी. तर मग त्या गाड्या ज्या ट्रॅफिकच्या होत्या सगळ्या, म्हणजे 4-चाकी गाड्या आहेत, शाळेत आतमध्ये जायला पण अजिबात रस्ता नव्हता, तर ते पण आपण काढलं. 5 तारखेला दोघांना 1,500 रुपयाचा दंड केला आणि मागच्या 24 ऑगस्टला मला मारायला काही मुलं आली होती. पण परवा दिवशी शनिवारी माझे मित्र सुनील कुलकर्णी, मी खूप आजारी असल्यामुळं मला गाडीवर घेऊन इकडे येत होते. तर आम्ही या माझ्या घराच्यापासून एक जवळ आल्यानंतर थेट 3 मोटरसायकलवाले आले आणि त्यांनी एकदम आमच्या आम्हाला कशा शिवायचं वगैरे करून आमची गाडी स्लो केली आणि प्रोफेशनल गुंड ज्याला म्हणतो तर ते अक्षरशः लोखंडी रॉड आहे. म्हणजे माझ्या अंगात ताप होता म्हणून मी गाडी चालू शकत नव्हतो. तर पहिले 2 पायावर मारले, 2 हातावर मारले, पाठीत मारलं आणि ज्या बाजूला एक मारलं. तर सुनील कुलकर्णी मध्ये हात घातल्यामुळे त्यांचा हात सुद्धा जखमी झाला. तर माझा मुद्दा एवढा आहे की आम्ही इतके चांगले चांगले उपक्रम करतोय की आज माझ्या शाळेमध्ये मी इथं माझ्या डोळ्याचा अश्रू असताना माझ्या शाळेत असली जर फडके आलेले अक्षरशः आमची सगळी झोपडपट्टीतल्या भागातली सगळी शाळा आहे. पण आज आम्ही तिथे गायन वादन आणि हार्मोनियम याचा क्लासेस सुरू केले आणि श्रीधर फडके आज माझ्या शाळेत होते पण मी तिथे जाऊ शकलो नाही. अनेक उपक्रम शिक्षकांच्या वाचनाचे सुरू केले, शिक्षकांची पुस्तक विषय सुरू केली, पण ते सगळं एकदम वॉशआउट झालं या सगळ्या प्रकारामध्ये दुर्दैव. आणि मग आम्ही त्यांनी बेदम मारल्यानंतर मी रस्त्यावर पडलो. सुनील सरांनी मला उचलून दवाखान्यामध्ये नेलं. माझे फक्त 2 प्रश्न आहेत या सरकारला की पहिला प्रश्न असा, ताईने जो मुद्दा मांडला की गुटखाबंदीच्या संदर्भामध्ये जो निर्णय मागच्या सरकारने घेतलेला आहे ज्याचा जी आर आहे, शासन आदेश आहे, मग अशा मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता त्यांना मी तेच म्हणालो की माझ्या रक्ताला जर न्याय द्यायचा असेल तुम्हाला मला काहीच न्याय देऊ नका, मला फक्त या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या भोवतीची गुटख्याची दुकानं तुम्ही काढली पाहिजे. कारण कारण माननीय शरदचंद्रजी पवार यांचा एक व्हिडिओ कायम फिरत असतो याच्याबद्दलचा की आर आर पाटलांचा आणि ताईने जी चिठ्ठी आर आर याबांनी लिहिली होती. तर त्या दोघांनी पण सातत्याने हा मुद्दा मांडलेला आहे. पण हे असं झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये हे घडलं. आणि दुसरा मुद्दा मला जो खटत आणि आणि मग मी 2 दिवस हा विषय कुठेच काढला नाही. मी अक्षरशः माझ्या पत्नीला सुद्धा आज सकाळपर्यंत सांगितलं नाही, विश्वास ठेवला. कारण मला असं वाटत होतं की काय आपल्याला शिवायचं होईल तर मग
आपण काय परवा एफ आय आर दाखल केली, पण एफ आय आर आर गेल्यानंतर मला चार तास बसावं लागलं. काल मला पंचनाम्याला गेल्यानंतर त्या पोलीस हवालदारने मला दोन तास बसून ठेवलं. पण मी आणि आज त्यांचा प्रश्न मला असा आहे की तुम्ही काय सांगितलं, तुम्ही असे जरा वेगळे आहेत मोठे, अरे हे काय आहे म्हणजे मग तुम्ही आमची दखल घेणार का? म्हटलं कॉमन माणसाला तुमचा काय अनुभव येतो ना, तो मला पाहिजे. आणि म्हणून एसपींना मग मी तेच म्हटलं की कॉमन माणसाला काय कसे वागवतो तुम्ही ना, हे मला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा की तैनातचा जो कविता ग्यांचा उल्लेख केला की महानगरामध्ये किती भयानक आहे हे रेणुदासन. मी अकोला तालुक्यामध्ये बालविवाहाचं काम करत होतो, 200 पेक्षा बालविवाह आम्ही थांबवले, एकही माणूस आमच्या अंगावर आला नाही. अकोला तालुक्यामध्ये मी अनेक दारूची दुकानं बंद केली, अनेक दारूच्या गाड्या पकडून दिलेल्या आहेत. नाही भीती वाटत मला, कारण मला असं वाटतं की मला मला प्रोटेक्शन यश आलं. आणि इकडे मात्र मी त्या धुंदीमध्ये होतो की मला कोण हात लावणार आहे ना, माझे जर एवढे हे आहे तर मला कोणी हात लावणार. पण कायद्यासमोर सगळे समान असतात, तसे गुंडांपुढे सगळे समान असतात, अशी एक नवी मना आपल्याला तयार करावी लागेल. आणि त्यांनी कुठलाही विचार केला नाही, कोण आहे रंगपूर करणे आणि काय आहे रंगपूर करणे, हे सगळ्या विचार केला नाही. म्हणजे मला स्पेशल ट्रीटमेंट नको आहे. मग एसपींना मी तेच म्हणालो की शहरी भागामध्ये आज हिंमत नाही होऊन राहिली. कुठल्याही प्रशासकीय तुम्ही ही भूमिका घेतली की लगेच पार नगरसेवक आमदार ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत जातात, अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत. आज माझ्यासाठी किती 10,000 दिले असतील मला सांगा, की त्या माझ्या सुनीलने जर हात असं केला नसता, इकडे 4% इकडे 4% अंगावर टाय फेडले, आज कदाचित मी बोलायला सुद्धा नसतो. म्हणजे दाभोळकर कलबुर्गी याच्यामध्ये आपण हेच करायचं का? म्हणजे प्रश्न हा आहे की मग सामाजिक कार्यकर्ते तर कमी झालेत सगळ्या क्षेत्रात, आणि मग कोणीच धाडस करणार नाही. पण ताईंचं मला विशेष आभार वाटतं की आमचं जे बहीण भावाचं नातं आहे 2005 पासूनचं, की अगदी वैचारिक आमचे मतभेद होतात हे होतं आम्ही मांडतो, पण त्या माझे जे जलन आहे माझ्यामध्ये त्याचा आदर करतात. आणि आज त्यांना कळल्यानंतर मी म्हणतो येऊ नका, पण येऊ नाही, माझा भाऊही झालेला आहे. तर अशी माणसं आपल्या सगळ्या राज्यभर पाठीशी आहेत, म्हणून हे धाडस करावं असं वाटतं. आणि मला असं वाटतं की माझ्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. अब्राहम लिंकनच्या पत्रातलं एक जे प्रसिद्ध वाक्य आहे की गुंडांना घाबरत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं जगात सगळ्यात सोपं असतं. मला असं वाटतं मला मारणारे मेले मी जिवंत आहे, मला काहीच फरक पडणार नाही. मी परत अतिक्रमण काढणार, मी परत गाड्या काढणार, मी परत बालविवाह थांबणार, मी परत दारूबंदी करणार. काय करायचं ते करा, कारण माझ्या मागे महाराष्ट्राची शक्ती आहे. देर आहे, दुरुस्त आहे, उशिरा का होईना. नाशिकच्या त्यांच्या कार्यक्रमात वंदनीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं फोटो लावायचं त्यांना सुचलं ही आमच्यासाठी, मी त्याचं मनापासून स्वागत करते. एक गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की चव्हाण साहेबांचा फोटो जेव्हा तुम्ही लावता तुम्हाला भारतीय जनता पक्षाबरोबर दोस्ती करता येणार नाही. याचं कारण चव्हाण साहेबांच्याच पुस्तकात चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, की मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे गैरसमज नसावे. किंवा तुम्ही माझं ट्वीट जर पाहिलं असेल तर त्या ट्वीटमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. मला जर शक्य असेल तर ते ट्वीट आपण बघून घ्यावं. मला कॅमेरा हवा असेल तर ते कॅमेरा देते. ते गैरसमज नसावे कोणाचे. चव्हाण साहेब असं म्हणले होते, चव्हाण साहेबांच्याच पुस्तकात हे लिहिलेलं आहे की एक चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट आहे. ओके, त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की हेगडेवारांनी सांगितलं की तो प्रश्न जेव्हा उभा राहील तेव्हा पाहता येईल. माझी खात्री झाली की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो की ह्यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनाच फॅसिसिटेट संघटना बनवायचा, फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला ह्यात काही कर्तव्य नाही. तेव्हा RSS म्हटले की मी 4 पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्या आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं स्टेट लिहिलेलं आहे. मी हे ट्विटही केले. त्याच्यामुळे चव्हाण साहेबांचा फोटो वापरून तो विचार हा कसा, हा एक कॉन्ट्रेडिक्शन. त्याच्यामुळे आणि गंमत अशी आहे की ज्यांनी ते पोस्टर लावलं नाशिकमध्ये ते चव्हाण साहेब हयात होते तोपर्यंत काँग्रेसमध्ये नव्हते. ते नंतर काँग्रेसमध्ये आले आणि नंतर राष्ट्रवादी वगैरे वगैरे. पण चव्हाण साहेबांचा फोटो लावायचा अधिकार या राज्यात सगळ्यांना आहे. या राज्यातले खूप मोठे नेते होऊन गेले, पण वैचारिक भूमिका चव्हाण साहेबांची ही आहे. त्याच्यामुळे जे भारतीय जनता पक्ष बरोबर जाणे आणि त्यानंतर चव्हाण साहेबांचा हा विचार, हा जे फोटो वापरतात त्यांनी याचा विचार केला. अधिकार सगळ्यांचाच आहे,
पण गंमत मला वाटते, कारण का चव्हाण साहेबांची ही वैचारिक भूमिका.